नमस्कार, एक वेज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी मलाईदार पनीर कसे बनवायचे हे पाहणार आहोत आणि त्यापासून पनीर पिझ्झा पॉकेट कसे बनवायचे तेही मी यामध्ये दाखवलेले आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा। चला आता आपण कृतीला सुरुवात करूया। इथे मी 1 लिटर फुल फॅट मिल्क घेतलेले आहे। आपण इथे म्हशीचे दूध घेतलेले आहे। ते चांगले पहिले आपल्याला उकळून घ्यायचे आहे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं विनेगर मी ऍड करत जायचं आहे। विनेगर मध्ये 2 चमचे विनेगर आणि 2 चमचे पाणी घालून ते डायल्यूट करून घ्यायचं आणि ते जे विनेगरचं मिश्रण आहे ते थोडं थोडं करून आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायचं आहे। गॅस बंद करायचा आहे दूध तापल्यानंतर आणि नंतर विनेगरचं पाणी घालायला सुरुवात करायची आहे। हळूहळू विनेगर टाकायचं आहे, एकदम नाही टाकायचं आणि हे असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे छान सॉफ्ट असे पनीर आपले तयार होते। इथे तुम्ही पाहू शकता दूध फाटायला आता सुरुवात झालेली आहे। असं एकसारखं हलवत राहायचं म्हणजे छान पनीर तयार होतं। आता इथे पाहू शकता तुम्ही पनीर छान तयार झालेलं आहे, पाणी सेपरेट झालेलं आहे आणि पनीरही सेपरेट झालेलं आहे। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यातून जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सर्व हाताने असं प्रेस करून पाणी काढून घ्यायचं आहे। पनीरमध्ये थोडंसुद्धा पाणी ठेवायचं नाही, पूर्ण असं हाताच्या साहाय्याने प्रेस करून पाणी काढून घ्यायचं आहे। आता इथे मी बर्फाचं पाणी घेतलेलं आहे, थंड पाणी, त्याच्यामध्ये जे आपण पनीर बनवलं होतं ते घालून घ्यायचं आहे। असे केल्यामुळे जो आपला विनेगरचा फ्लेवर आहे तो पनीरमधून निघून जाते आणि पनीर एकदम सॉफ्ट व्हायला मदत होते। आता 1-2 मिनिटं थंड पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि 2 मिनिटं झाल्यानंतर ते पुन्हा काढून घ्यायचं आहे। तुम्हाला इथे पाहिजे तर तुम्ही कपड्याचाही इथे वापर करू शकता। एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे पनीरचं मिश्रण ओतून द्यायचं म्हणजे पाणी सेपरेट होतं आणि पनीर सेपरेट होतं। पण मला ही पद्धत सोपी वाटते म्हणून मी या पद्धतीने बनवलेलं आहे। आता परत जे पनीरमध्ये एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला सर्व हाताने असं प्रेस करून सर्व काढून घ्यायचं आहे। पाणी अजिबात त्याच्यामध्ये राहिलं नाही पाहिजे, असं दाबून पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता पनीरमधलं पाणी सर्व निघून गेलेलं आहे। जेव्हा तुम्ही कपड्यामध्ये करता तेव्हा ते कपड्यातून पूर्ण पाणी गुंडाळून ते पाणी काढून घ्यायचं आहे। आता इथे मी एक प्लास्टिकची पिशवी कट करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये जे आपण पनीर बनवलेलं होतं ते ठेवून द्यायचं आहे। आता याच्यामध्ये पनीर ठेवून द्यायचं आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे जेणेकरून पनीर सर्व छान असं एकत्र होईल आणि एकसारखं सॉफ्ट असं पनीर बनायला मदत होईल। हे असं छान गुंडाळून घ्यायचं आहे। आपण याचा आता रोल बनवून घ्यायचा आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कपड्यामध्ये जर गुंडाळलेला असेल तर ते त्याच्यावर असं जाड असं जड वस्तू काहीतरी ठेवायची म्हणजे जेणेकरून पनीर छान सेट होईल। आता हे पनीर चांगलं रॅप करून झालेलं आहे, हे मी सेट व्हायला फ्रीजमध्ये 1 तास ठेवून देते आहे। आता पनीर सेट झालेलं आहे, आता इथे आपण कट करून पाहू शकता बघ किती छान पनीर झालेलं आहे। आता आपण यापासून पनीर पिझ्झा स्क्वेअर बाईट्स बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे एक चपाती घेतलेली आहे, त्याच्यावर पिझ्झा सॉस टाकलेला आहे, तो छान पसरून घ्यायचा आणि जे आपण होममेड पनीर बनवलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता पनीरचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे। आता त्याच्यावर पिझ्झा सीझनिंग घालून घ्यायचं आणि हे दोन्ही बाजूंनी आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। या पद्धतीने दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचं आणि टूथपिकच्या साहाय्याने ते सिक्युअर करून घ्यायचं म्हणजे ते सुटणार नाही। आता इथे मी तव्यावर बटर टाकलेलं आहे, बटरमध्ये आपल्याला दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायचं आहे। मस्त असे आपले मलाईदार पनीर तयार होते आणि त्यापासून आपल्याला पाहिजे त्या ते पदार्थ आपण घरच्या घरी अगदी सहजतेने बनवू शकतो आणि अगदी कमी खर्चात पनीर बनते। त्याच्यामुळे तुम्ही हे पनीर नक्की ट्राय करा। आता हे आपलं
पनीर पिज्जा स्क्वेअर बाइट्स तैयार झालेले आहेत। आता आपण हे सर्व करूया। मस्त असे पनीर पिज्जा बाइट्स खाण्यासाठी तयार आहे। तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। आणि अशा छान छान आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। थँक्स फॉर वॉचिंग। भेटूया आता आपण पुढच्या रेसिपीमध्ये।